डेट्स रबड़ी। खजूर ची रबड़ी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात साधारण 1.5 लिटर दूध घ्यावं। आता हे दूध एका गॅसवर गरम करत ठेवावं। हे दूध अर्ध होईपर्यंत आटवत राहावं। एका भांड्यात खजूर काढून घ्यावेत व यात पाणी घालावं। हे खजूर थंड असल्याकारणाने एकमेकांना चिटकलेले आहेत, ते आपण वेगळे करून घ्यावे। वयातलं पाणी काढून घ्यावं। यात पुन्हा एकदा पाणी घालावं व हे खजूर व्यवस्थित धुवून घ्यावे। आता हे धुवून झालेले खजूर एका भांड्यात काढावेत। आपल्या या दुधाला उकळी फुटलेली आहे। आता या खजुरांमध्ये साधारण 3 ते 4 कप पाणी घालावं व हे खजूर शिजवत ठेवावे। आता या खजुराच्या पाण्याला उकळी फुटलेली आहे, म्हणजेच आपले खजूर शिजले गेलेले आहेत। आपलं दूध सुद्धा आटत आलेलं आहे। हे दूध साधारण अर्ध होईपर्यंत असंच गरम करत ठेवावं। खजूर उकळवलेलं पाणी थंड झाल्यावर या खजुराच्या आतमधील बिया काढून घ्याव्या व हे एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावे। आता आपण या खजुरातल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या बिया काढलेले खजूर घालावेत व खजुराचं उकळवलेलं पाणी सुद्धा यात घालावं व मिक्सर मधून हे मिश्रण बारीक करून घ्यावं। आपलं हे खजुराचं मिश्रण व्यवस्थित बारीक झालेलं आहे। आता या खजुराची छानशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे। आता या दुधामध्ये साधारण 2 छोट्या वाट्या साखर घालावी। खजूर गोड असल्यामुळे या दुधात जास्त साखर घालू नये व किसलेले काजू बदाम सुद्धा घालावेत व अशा प्रकारे हे मिश्रण हलवून घ्यावं। आता हे दूध व्यवस्थित आटलं गेलेलं आहे, ते एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावं व त्यानंतर खजुराची तयार झालेली पेस्ट ह्यात घालावी आणि पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थितरित्या एकजीव करून घ्यावं। चवीसाठी यात 1 चमचाभर वेलची पूड घालावी व वेलची पूड घालून झाल्यावर हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यावं। अशा प्रकारे आपली खजुराची रबडी तयार झालेली आहे।